सादरीकरणाचे अविभाज्य अंग असतं ते अर्थात श्रीकृष्णाचं जीवन. कृष्णाच्या समावेशाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्याचं रसिकत्व. त्यानेच सांगितल्याप्रमाणे जिथे नर्तन आहे तिथे त्याचा वास आहे. कृष्ण हा कमालीचा रसिक. त्याची रसिकताच कलावंतांचा आकर्षणाचा विषय ठरते. कारण त्या रसिकतेत केवळ तन्मयता नाही तर अलिप्तताही आहे. आणि म्हणूनच हा रसिक मुरलीधर अलिप्त होतो आणि भावकोमलही. त्या साक्षीभावातूनच तो तन्मय होतो आणि म्हणून तर विकारवश न होता रसास्वाद घेत राहतो. अशा या योगियाचं लक्षण असणाऱ्या योगेश्वर श्रीकृष्ण हा नृत्य साधनेचा नित्याचा विषय बनून गेला. या मधुर भक्तीचंच प्रतिबिंब उमटवणारं नृत्य आपणासमोर साकारतीय अपूर्व दाणी मोहेपन घटपे नंदलाल छेड गयोरे पाहुयात.